मित्रांनो नमस्कार. लाईव्ह थोडा इथं कव्हरेजला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे एक व्हिडिओ करून टाकतोय ग्रुपवर. सध्या आपण आपले ॲडमिन विजय मगदूम आहेत त्यांच्या शेतात आहोत. त्यांचं हे हा खोडव्याचा प्लॉट आहे. जवळपास हा एक 1.25 एकराचा जवळपास तो प्लॉट आहे. ही 24 डिसेंबरला पूर्ण तोड पूर्ण झालेली. तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला किती ॲव्हरेज मिळालं विजयांना ह्या वेळेला? 113 टनानं हा प्लॉट पडला आहे ह्या वेळेला. 2 सरीतलं अंतर तुम्ही बघितलं तर 7 फूट आहे. पाचटाच्या बाबतीत जे कोण काय काय म्हणतात पाचट ठेवा न ठेवा, तुम्ही इथं बघा. आता मध्ये पाचट ठेवलंय, पाचट पूर्ण दाबलंय सरीत, त्याच्यावर माती पडल्या, रासायनिक खताचे डोसेस दोन्ही बाजूला दिलेत ह्याच्यात करून. आणि आत्ता सध्या खोडवा अजून एक 8-10 दिवसानं ह्याला भरणी लावायच्या मापात आलंय. आपण जर खाली बघितलं ऊसाचे कोंब, तर ह्या बाजूला तुम्ही कोंब बघा, पूर्ण एकदम गाडजूड कोंब तुम्हाला दिसतील. आतल्या बाजूला देखील बघा, आता कुठं कुठं तर खाली कांडी पण धरायला लागलंय खाली. म्हणजे एकदम छान प्लॉटचं नियोजन बसलंय. मगदुमांच्याकडनं जाणून घेऊया रासायनिक खताचे ह्याला किती डोस दिलेत आणि बाकीचं नियोजन काय केले. आता त्या रासायनिक खतांचे काय काय आहे? 2 वेळा एक बगला फोडून त्याच्यात एका बाजूला एनपीके, दुसऱ्या बाजूला मायक्रोन्युट्रिएंट्स भट्टी देऊन दोन्ही खतं यावेळी भट्टी देऊन हे केले. म्हणजे एक डीएपी, युरिया, अमोनियम सल्फेट, पोटॅश आणि निंबोळी पेंड आणि शेणखत चाळलेलं ते 4 दिवस एकत्र करून ठेवलं. परत मायक्रोन्युट्रिएंट्स झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम सल्फेट व गंधक हे शेणखत व ह्याच्यात निंबोळी पेंडमध्ये मिक्स हे पण 5 दिवस ठेवून दोन्ही साईडला एकमेकात न मिक्स करता दोन्ही साईडला बगला चिरून त्याच्यात घालून झाकून घेतलं. त्याच्यानंतर पाट पाणी 2 दिले व ड्रिपच्या पाण्यावरती आतापर्यंत प्लॉट चालू आहे. आता ड्रिपला एक सिंगल लॅटरल आहे का डबल आहे? डबल लॅटरल आहे दोन्ही बाजूला. हा, आणि लागण 7 बाय किती अंतरा होती? 7 बाय 1.5 लागण होती. बरं, त्याच्यानंतर त्याला आपण मेजूनच फोटवा ठेवलेला होता. बरं, आता ह्याची पण विरळणी करून त्याला भर लावून घेणार. बरं, म्हणजे पहिला विरळणी करून नंतर भर लावणार. भर लावून घेणार. एक अंदाजे चांगल्या कोंबांची संख्या ठेवणार, बारीक जे कोंब असतात ते काढून घेऊन परत भर लावणार आहे. तिथून पुढचं आता मग नियोजन काय? भर लावल्यानंतर त्या वेळेला एक रासायनिक खताचा डोस, भर लावल्यानंतर रासायनिक खताचा डोस, त्यानंतर पूर्ण टोटल शेवटपर्यंत ड्रिपद्वारे खत देणार आहे. बरं, आता हे पाचट काय हलवून घेणार आहे का आधी भर लावायच्या आधी? नाही, भर लावण्याचे फक्त थोडं तोंडानं एकदा ह्याच्यात पावर टिलरनं चालवणार आहे. पूर्ण मातीत पाला वरच्या बाजूला तेवढंच राहिलेलं आहे, पाला खाली पूर्ण पाला कुजून गेला, कुजून नितर गेलेला आहे. बरोबर बरोबर. आता हे बघा, पाचट ठेवणारे कारण जे लोक सांगतात मी म्हणतो ना कायम, तर बघा आता हे पाचट वर नुसतं पांढरं दिसतंय, खाली बघा एकदम कुजून गेलाय. 80% कुजलेला पाला आहे. तुम्ही हातानं दाबलं ना तरी पण ह्यात पाणी लागले बघा हाताला. तर म्हणजे पाचट खालचं तर कुजून गेलं, ह्याच्यात पावर टिलर घातलं की पूर्ण लगेच बारीक होऊन जाणार आहे. बरं, ह्याला खतांचं ह्याला फवारणीचं आणि मग काय बाकी काय शोधून ठेवलं? ह्याला 2 आपल्या मास्टर किटच्या 2 अळवण्या व 2 फवारण्या. बरं, आणि त्यानंतर 1 मास्टर किटची फवारणी झालेली. बरं बरं बरं. म्हणजे ह्या प्लॉटला देखील आपण मास्टर केन आणि आपलं मास्टर किट आहे ते वापरले. प्लॉट एकदम छान आहे, जरा मागच्या बाजूला दाखवा. आता प्लॉटची उंची तुम्ही म्हणला तर जवळपास पानासहित उंची म्हणतोय बरं का मी, पानासहित उंची आता जवळपास माझ्या डोक्याला लागते प्लॉटची. तेव्हा आता भर लावायला जवळपास भर लावायच्या मानात प्लॉट आलाय, ते आता विरळणी करून लावतील. तर कुणाला इथंही बघायचं असेल मगदुमांचा प्लॉट तर तुम्ही येऊ शकताय. इथं सिद्नाळ म्हणून गाव आहे, हायवेपासून जवळपास 1-20 किलोमीटर 10 किलोमीटर अंतर आहे नॅशनल हायवेपासून. निपाणीच्या अलीकडच्या बाजूनं फाटा आणि कोंगनोळी टोलनाक्या जाऊन फाटा जातोय. तिथं कोणी यायचं असेल तर येऊ शकता प्लॉट बघायला. मगदुमांचा नंबर पण व्हिडिओमध्ये देतोय, त्यांनाही कॉल करून तुम्ही प्लॉट बघू शकता. धन्यवाद.